आज आपण इन्स्टंट असे पनीरचे मोदक बनवणार आहोत. जर तुम्ही पनीरचे मोदक कधी बनवले नसतील तर या पद्धतीने नक्की ट्राय करा. खूप भारी लागतात आणि तुम्हालासुद्धा खूप आवडतील. त्यासाठी आपल्याला 1/2 किलो पनीर घ्यायचं आहे. तर इथे आपण पनीर घेतलेलं आहे, त्याला आता आपण चाकूच्या सहाय्याने कापून घेऊयात. तर इथे आपण मिक्सरमध्ये पनीर बारीक करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हा किसूनसुद्धा घेऊ शकता. अगदी फ्रेश असं हे पनीर आहे. आता इथे आपण पनीरचे क्यूब कापून घेणार आहोत आणि कापून झाल्यानंतर मिक्सिंग जारमध्ये आपल्याला हे पनीरचे क्यूब्स घालायचे आहेत आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीकसुद्धा नाही करायचं आहे, थोडंसं दाणेदार आपल्याला असे पनीर ठेवायचे आहे. तर या पद्धतीमध्ये आपल्याला पनीर बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पनीर बारीक करून घेतलेलं आहे. आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया. तर इथे आपण पॅन गरम व्हायला ठेवलेला होता, त्यामध्ये आपण तूप घालणार आहोत. 2-3 चमचे आपला तूप घालून घ्यायचं आहे. तुम्ही डालडासुद्धा घेऊ शकता किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकता. त्यानंतर आपण यामध्ये ग्राइंड केलेला पनीर घालणार आहोत आणि छान 5 मिनिटासाठी परतून घेणार आहोत. यामुळे पनीरची टेस्ट एकदम भारी लागते. तर या पद्धतीने आपण पनीर परतून घेणार आहोत. अगदी 5 ते 7 मिनिटापर्यंत आपण हा पनीर छान परतून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे. तुम्ही पिठी साखरेऐवजी साखरसुद्धा घालू शकता. तर इथे आपण पिठी साखरसुद्धा घालून घेणार आहोत. जितकं गोड हवं असेल त्यानुसार साखर यामध्ये ॲड करायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखरेला पुन्हा पाणी सुटले तुम्ही बघू शकता आणि पनीर पुन्हा थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं. त्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे. जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही ओला नारळ बारीक करून घालू शकता. आणि त्याचबरोबर आपण इथे 1/2 वाटी मिल्क पावडर घातलेला आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. मिल्क पावडर अगदी ऑप्शनल आहे, पण तुम्ही अवश्य घाला, त्यामुळे एकदम मिठाईसारखी टेस्ट येते. आता हे सर्व जिन्नस आपण 3 ते 5 मिनिटासाठी पुन्हा छान मिक्स करून घेणार आहोत. आणि छान मिक्स करून झालं की आपल्या गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड होण्यासाठी फॅनखाली ठेवायचं आहे. थोडंसं थंड मिश्रण झालं की आपण याचे पटापट मोदक बनवून घेणार आहोत. तर तुम्ही यामध्ये आणखीन ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता. आपण इथे गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, तर तुम्ही यामध्ये गुलाबाच्या पाकळ्याऐवजी गुलकंदसुद्धा घालू शकता. यामुळे छान मोदक लागतात. आता ह्या पाकळ्यासुद्धा आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मोदकाचं भांडं घ्यायचं आहे आणि मोदकाच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला जे मिश्रण आहे ते फील करून घ्यायचं. छान दाबून भरायचं म्हणजे मोदकाला छान असा शेप येतो. मोदक छान अगदी रेखीव होतात. आता आपण यामध्ये सगळं छान भरून घेतलेलं आहे. आता जे एक्स्ट्राचं साईडने मोदकाचं सारण असेल तेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता आपण हा मोदक खोलून बघूयात. तर तुम्ही बघू शकता मोदक दिसायला किती छान दिसत आहे आणि टेस्ट तर याच्यापेक्षा भारीच आहे. तर तुम्हीसुद्धा हे मोदक नक्की ट्राय करा. याच पद्धतीने आपण पटापट बाकीचेसुद्धा मोदक बनवून घेऊया. तर तुम्ही हे पनीरचे मोदक कधी खाल्लेत का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर याच पद्धतीने आपण पटापट सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. तुम्हीसुद्धा हे मोदक नक्की ट्राय करा. तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.